सन्मान्य विरोधी पक्ष नेते सन्मान्य भुजबळ साहेब सन्मान्य नाना पटोले जी यांनी अवकाळी पावसाच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। या संदर्भात तात्काळ माहिती शासनाने मागवली आहे। एकूण 8 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 13,729 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे। पालघर मध्ये विक्रमगड आणि जवार या भागामध्ये 760 हेक्टरचं आंबा आणि काजूचं नुकसान आहे। नाशिकमध्ये विशेषतः कळवण नाशिक त्र्यंबकेश्वर निफाड या भागामध्ये 2,685 हेक्टर गहू भाजीपाला द्राक्ष आणि आंब्याचं नुकसान आहे। धुळेमध्ये साक्री शिंदखेडा शिरपूर 3,144 हेक्टरचं या ठिकाणी मका गहू हरभरा ज्वारी केळी पपई याचं नुकसान आहे। नंदुरबारमध्ये नंदुरबार नवापूर अक्कलकुवा शहादा तळोदा अक्राणी इथे 1,576 हेक्टरचं मका गहू हरभरा ज्वारी केळी पपई आंबा याचं नुकसान आहे। जळगाव इथे भुसावळ आणि धरंगाव 214 हेक्टर गहू मका ज्वारी केळी याचं नुकसान आहे। अहमदनगर जिल्ह्यात राहुरी नेवासा अकोले कोपरगाव 4,100 हेक्टर एवढं मका गहू कांदा भाजीपाला असं नुकसान आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा 775 हेक्टर मका गहू कांदा ज्वारी हरभरा याचं नुकसान आहे। नाशिकमध्ये वाशिममध्ये या ठिकाणी 475 हेक्टर चार तालुक्यांमध्ये गहू हरभरा फळपिके असे एकूण 13,729 हेक्टरचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे। या संदर्भात कालच रात्री सर्व आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले, त्यानुसार मी आता उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, आता आलेली सगळी माहिती आपल्याला देतो आहे। अजून माहिती येते ऐका, एवढी घाई कशाला करता? मग आता मला बोलावं लागेल की मागच्या काळामध्ये जेव्हा चक्रीवाद आलं त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाही, कशाला पॉलिटिकल बोलायला लावता, कशाला राजकीय बोलायला लावता? राजकीय विषय नाही आहे हा विषय, हा शेतकऱ्यांचा विषय, शेतकऱ्यांचा विषय आहे। याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका। हो दे, उत्तर हो दे, बसा, या विषयावर राजकारण करू नका। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आतापर्यंत आलेली सगळी माहिती आहे। अध्यक्ष महोदय, अधिकची माहिती घेणं चाललंय, पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन दुपारनंतर पुन्हा सगळं निवेदन केलं जाईल। एवढा मोठा प्रश्न ज्वलंत आहे, शेतकऱ्यावर काय अरिष्ट आहे? आता माननीय भुजबळ साहेब, आपण त्याच्यापासून पुढे गेलो आहोत, आपल्याला आता वेगळं काय मांडायचंय का? आपण माननीय उपमुख्यमंत्री, आपण पुढे गेलो। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट स्पष्ट आहे, विरोधी पक्षाला शेतकऱ्यांवर केवळ राजकारण करायचंय हे मगरीचे अश्रू आहे। यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करायचंय, त्यांनाही माहिती आहे। त्यांच्या काळातले अनुदानाचे पैसे आम्ही दिले, यांनी नाही दिले। इतकं मोठं त्या ठिकाणी कोकणावर संकटाला पैसे नाही दिले, आम्ही पैसे दिले। 7,000 कोटी रुपये आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना दिले आहेत। त्यांना कल्पना आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याला आम्ही मदत करणार मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात जाहीर केलाय। काल या ठिकाणी अवकाळी झाली, आज आम्ही आदेश दिले लगेच पंचनामा करा म्हणून, तात्काळ आदेश दिले। त्यांना हे माहिती आहे की काल अवकाळी झाली तर आज पैसे देता येत नाही, त्याचे पंचनामे करावे लागतात। तात्काळ पंचनामे करून त्याही शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे। नाफेडची कांदा खरेदी सुरू आहे, त्यांना माहिती आहे, आकडे त्यांना दिले आहेत, पण केवळ या ठिकाणी अध्यक्ष महोदय राजकारण करण्याचं काम हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाही आहेत। शेतकऱ्यांच्या बाजूने असते ना अध्यक्ष महोदय, तर मागच्या काळामध्ये मदत केली असती, मदत केली नाही यांनी शेतकऱ्यांना। त्यामुळे हे जे काही मगरीचे अश्रू या ठिकाणी रडणं चाललेलं आहे, मी त्यांना या ठिकाणी सांगतो, राज्याचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करेल, अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी ताकदीने आम्ही उभे राहू। यांनी कितीही राजकारण केलं तरी शेतकऱ्यांनाही माहिती आहे मागच्याही काळात त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलाय आणि आजही त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलाय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे यांनी जो सभात्याग केलाय हे निव्वळ राजकारण आहे।